त्यानंतर फोर्थ पेस्ट आहे ग्रेप वाईनची, दॅट इज माइट्स माइट्स सायंटिफिक नेम टेट्रानाइकस उर्टिके कोच. तर फॅमिली आहे टेट्रानाइसिडे अँड ऑर्डर आहे अकॅरिना. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, द पेस्ट इज ऑफ रेग्युलर ऑकरन्स अँड मोअर सिरियस नाउडे ऍक्टिव्ह ड्युरिंग समर मंथ. तर समर मंथमध्ये हे ॲक्टिव्ह असते. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, यामध्ये ॲडल्ट कसे असतात तर मायनंट असतात, चार पेअर ऑफ लेग्स असतात, त्यामध्ये रेडिश येलोइश व्हाईट इन कलर अँड दोन ब्लॅक स्पॉट प्रेझेंट असतात त्यांच्या ॲबडोमेनवर, त्यामुळे याला टू स्पॉटेड माईट म्हटलं जातं. निम्फ व्हाईट इन कलर असतात. त्यानंतर होस्ट प्लांट ग्रेप वाईन असेल, रोजेस असेल, बनाना असेल, पपाया असेल, ब्रिंजल असेल किंवा मारीगोल्ड असेल. त्यानंतर लाईफ हिस्ट्रीमध्ये ओवी पोझिशन अंडर दी सर्फेस ऑफ लिव्ज अँड 7 to 9 days. लक्षात ठेवा ओबी पोझिशन अंडर दी सर्फेस ऑफ लिव्ज, लिव्जच्या सर्फेसच्या खाली. त्यानंतर निम्पल पिरियड 2 weeks असतो अँड लाईफ सायकल 9 to 15 days कम्प्लीट होतो आणि पेस्ट ही समर मंथमध्ये ॲक्टिव्ह असते. नेचर ऑफ डॅमेजमध्ये लक्षात ठेवा बोथ निम्फ अँड अडल्ट डॅमेजिंग स्टेज आहेत आणि हे काय करतात तर लोअर सर्फेस ऑफ टेंडर लिव्ज मधून सेल्स सक करतात. देन जे इन्फेस्टेड लिव्ज आहेत ते येलोइश बनतात त्या लिफ पॉइंटच्या लिफ वेनच्या साईडनी आणि ब्राऊन ठीक आहे. तर कल्चरल कंट्रोलमध्ये प्रॉपर इरिगेशन शेड्युलिंग रिड्यूस द वॉटर स्ट्रेस. प्रॉपर इरिगेशन शेड्युलिंग झाल्यामुळं काय होतं तर वॉटर स्ट्रेस कमी होऊ शकतो अँड ऑल्सो इन्क्रीजेस द ह्युमिडिटी, त्यामुळं माईट पॉप्युलेशन काय होतं ह्युमिडिटी वाढल्यामुळे तर कमी होऊ शकतं. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये काय करू शकतो, सिव्हिअर सेव्हरल प्रिडेटर इन्सेक्ट किंवा स्पायर जे माईटवर फीड करतात त्यांना आपण इंट्रोड्यूस करू शकतो. बट दी मोस्ट इफिशियंट नॅचरल प्रिडेटर ऑफ माईट पेस्ट आर प्रिडेटरी माईट. ठीक आहे. तर नॅचरल एनिमीमध्ये प्रिडेटर बघा प्रिडेटरी माईट, दॅट इज अ फायटोसिलेस परसिमिलिस किंवा ॲम्ब्लायसियस स्पेसिस. प्रिडेटरी बीटल सच ॲज स्मॉल स्टॅफिलिनिड्स, त्यामध्ये ऑलिगोटा स्पेसिस असेल, लेडीबर्ड बीटल किंवा लेसविंग किंवा प्रिडेटरी थ्रिप किंवा अँथोकोरिट बग असेल, दॅट इज ओरियस स्पेसिस. मिरिड बग असेल, दॅट इज लॅकॅनिसिलियम वर्टिसिलियम लॅकॅनी किंवा ब्युवेरिया स्पेसिस असेल, दॅट इज एंटेमोपॅथोजेनिक फंगाय. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये क्लोरोपायरीफॉस वापरू शकतो, अवेलेबल सल्फर किंवा डायकोफॉल किंवा फेनाझेक्विन, ज्यामुळे काय होतं तर लवकरात लवकर इन्सिडेंट्स नोटीस होऊ शकते. सो माईटमध्ये इम्पॉर्टंट काय तर सायंटिफिक नेम दॅट इज टेट्रानाइकस उर्टिके कोच अँड फॅमिली टेट्रानाइचिडे अँड ऑर्डर ॲकॅरिना. अँड द बेस्ट एनिमी ऑफ माईट इज प्रिडेटरी माईट, लक्षात ठेवा. देन लास्ट पेस्ट ऑफ ग्रेप वाईन दॅट इज स्टीम गर्डलर. सो सायंटिफिक नेम स्टेनियाज ग्रीस्टार फेब. देन फॅमिली सेरेम्बायसिडे अँड ऑर्डर कोलिओप्टेरा. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मायनर पेस्ट आहे पण सिरियस स्टेटस आहे याचा. अँड नेचर ऑफ डॅमेजमध्ये ड्युरिंग डेवर्स ॲडल्ट हाईड ऑन दी लोअर साईड ऑफ लिव्ज अँड अंडर दी फोर्किंग ऑफ ब्रँचेस. तर दिवसा काय करतात तर हे स्टीम गर्डलरचे जे ॲडल्ट आहेत ते लिव्जच्या लोअर साईडवर लपतात ते. अँड दी गर्डलिंग ऑफ ग्रीन ब्रँचेस इज इसेन्शियल इव्हेंट बिफोर एग्ज लेईंग. तर एग्ज लेईंग होईच्या अगोदर ग्रीन ब्रँचेसची गर्डलिंग होते अँड दिस रिझल्ट इन कन्सिडरेबल डॅमेज टू वाईन्स. तर वाईनला डॅमेज होतो ॲज दे ड्राय अप अबोव दी पॉईंट ऑफ गर्डलिंग. तर ते पॉईंट ऑफ गर्डलिंगच्या अबोव ते काय होतात तर ड्राय होतात. अँड दी बार्क अँड वूड आर कट राईट अप टू सेंटर अँड ॲट टाईम्स इवन द ब्रांचेस आर कट इन टू 2 bits. तर जे बार्क आणि वूड आहे ते सेंटरला कट होतात अँड त्याच वेळेस काय होतं तर ब्रांचेस काय होतात 2 bits कट होतात. So, girdling is done at any place from 15 cm to 3 meter above the ground and branches varying from 1.25 to 2.50 cm in thickness are preferred. त्यानंतर मॅनेज कसं करू शकतो तर कल्चरल कंट्रोलमध्ये कटिंग ऑफ इन्फेस्टेड शूट बिलो दी लोअर गर्डल बिफोर ॲडल्ट एमर्ज इन समर. समरमध्ये ॲडल्ट एमर्ज व्हायच्या अगोदर आपण काय करू शकतो तर लोअर गर्डलच्या खालचे जे
तर लोअर गर्डलच्या खालचे जे शूट आहेत इन्फेस्टेड ते आपण कट करू शकतो अँड डिस्ट्रॉय देम मे हेल्प टू रिड्यूस पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट. तर इन्सेक्ट पॉप्युलेशन काय होऊ शकतं तर रिड्यूस होऊ शकते. त्यानंतर इफ लो लेवल्स ऑफ ग्रेप क्रेन बोरर आर प्रेझेंट इन यंग वाइनयार्ड म्हणजे सॉरी युअर वाइनयार्ड, तर जर लो लेवल ऑफ ग्रेप क्रेन बोरर जर असतील वाइनयार्डमध्ये तर पॉप्युलेशन कॅन बी रिड्यूस्ड बाय कल्चरल प्रॅक्टिस सच एज रिमूवल अँड डिस्ट्रक्शन ऑफ अफेक्टेड केन अँड एक्सेस डेड वूड फ्रॉम दी कॅनॉपी ड्युरिंग प्रूनिंग. म्हणजे जे डेड वूड आहे ते प्रूनिंगच्या वेळेस आपण काय करू शकतो तर तो रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये पहा मॅलाथिओन आपण स्प्रे करू शकतो किंवा स्प्रे डिवाइन्स विथ मोनोक्रोटोफस किंवा कार्बारिल वापरू शकतो. सो दिस इज अबाउट दी मायनर पेस्ट ऑफ ग्रेप वाईन दॅट इज अ स्टीम गर्डलर. सो सायंटिफिक नेम इज अस्थेनियास ग्रिस्टारफेब अँड फॅमिली सेरेम्बायसिडिया आणि कोलिओप्टेरा. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी पेस्ट ऑफ ग्रेप वाईन.